नमस्कार, मी मिथुन माने, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। नुकत्याच नूतनीकरण झालेल्या बेळगावच्या मध्यवर्ती बस स्थानकाच्या मुख्य इमारतीवर, फलाटावर आणि बसेसवर मराठी भाषेत फलक लावले गेले नाही। बेळगाव जिल्ह्यात मराठी भाषिक हे बहुभाषिक असून त्यांना कानडी समजत नाही। परिवहन मंडळाने भाषेसंदर्भात राजकारण न करता बेळगावच्या मध्यवर्ती बस स्थानकावर इंग्रजी आणि कानडी सोबत मराठी भाषेतही फलक लावावेत अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे बेळगावच्या परिवहन मंडळाला देण्यात आले होते। पण मराठीला डावलल्याने मराठी भाषिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी पसरली आहे। मोबाईल नंबर विचारून भर बाजारात महिलेची छेड काढणाऱ्या तळीरामाला चांगला चोप दिल्याची घटना धारवाडच्या सुभाष नगरात घडली। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मोबाईल नंबर पाहिजे का तुला म्हणून विचारत महिलेने त्याला चोप दिल्याचे दिसते। बैलहोंगल नजीकच्या आणीगोळ मध्ये दगडाने ठेचून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे। मंजुनाथ सुनगार वय 45 अशी मृताची ओळख पटली आहे। मध्यधुंद अवस्थेत मंजुनाथ आणि अजय या दोघांमध्ये वाद झाला, त्यानंतर अजयने मंजुनाथचा दगडाने ठेचून खून केला। सदर घटनेसंबंधी गुन्हा नोंद झाला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत। न्यू इयर साजरा करताना तरुणांच्या टोळक्याने पोलीस परिवारातील बालिकेवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना दावणगेरे नजीकच्या राष्ट्रीय महामार्गाजवळ घडली आहे। 31 डिसेंबरच्या रात्री मध्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणांचे टोळके जेथे न्यू इयर साजरा केला जात होता तेथे पोहोचले आणि तेथील मुलींचे फोटो काढायला सुरुवात केली। असे का करत आहात असा प्रश्न विचारताच हनुमंतप्पा यांच्या पोलीस परिवारावर बाटलीने हल्ला केला। या घटनेत हनुमंतप्पा यांची मुलगी ऐश्वर्या वय 16 जखमी झाली, तिला ताबडतोब उपचारासाठी शिमोगा इस्पितळात नेण्यात आले। हा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे। महिला पोलीस स्थानकात घटनेसंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे। गोकाक तालुक्यातील मन्नीकेरी श्री महंत लिंगेश्वर मठात 4 व 5 जानेवारी पर्यंत विश्व हिंदू आंतरजातीय विवाह स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे। या संमेलनात श्री मठाचे नूतन इमारतीचे उद्घाटन समारंभ आयोजित केल्याची माहिती विश्व हिंदू आंतरजातीय विवाह प्रोत्साहन संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सिद्धेश्वर स्वामीजींनी दिली। जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे। जवळपास महिन्यापूर्वी या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती, मात्र अजूनही हे काम पूर्ण झाले नाही। अत्यंत कासव गतीने काम सुरू आहे, त्यामुळे या परिसरातील व्यावसायिक, वकील आणि नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। कचेरी गल्ली येथील जुन्या तहसीलदार कार्यालयात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे। स्वच्छतेअभावी कार्यालयाची दुर्दशा झाली असून शासकीय कागदपत्रांसाठी येणाऱ्या नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे। सर्वांना नूतन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आपणास नवीन वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो। शुभेच्छुक किरण जाधव, चेअरमन विमल फाउंडेशन बेळगाव, कर्नाटक ओबीसी मोर्चा सचिव आणि कार्यदर्शी भाजपा बेळगाव। शाकंभरी पौर्णिमा जवळ आल्याने सौंदती यल्लमा यात्रेला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे। दरम्यान प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंडळाने बेळगाव सौंदती मार्गावर अतिरिक्त बस सेवा सुरू केली आहे। यात्रा काळात या मार्गावर 60 बस ज्यादा धावणार असून रविवारपासून ही अतिरिक्त बस सेवा सुरू करण्यात आली आहे। पहिल्या दिवशी 3 बस मध्यवर्ती बस स्थानकातून सौंदतीकडे धावल्या। इंधन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडर दरात वाढ केली आहे। प्रति सिलेंडर मागे 25 रुपयांची दरवाढ झाली आहे। विशेषतः व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्याने व्यावसायिकांना फटका सहन करावा लागत आहे। नववर्षाच्या सुरुवातीला ही दरवाढ झाल्याने सर्वसामान्य व्यावसायिकांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे। भालके बीके येथील पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीसाठी विद्युत खांब उभारून विद्युत प्रवाह जोडण्याचे काम करण्याआधीच गुंजी ग्रामपंचायतीने बिल काढली असल्याची तक्रार भालके ग्रामस्थांनी देऊन 10-12 दिवस उलटले तरी अद्याप खानापूर तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकाऱ्यांनी चौकशी केली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। हे अधिकारी कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचा आरोप केला जात आहे। मुलीची छेड काढल्याप्रकरणी संकेश्वर पोलिसांनी एकाच ताब्यात घेतले आहे। अथिप गुंडा कर्जगी असे सदर युवकाचे नाव आहे। अशा वाढत्या घटनांची दखल घेत पोलिसांनी आळा घालावा अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून होत आहे।
मंगसुळीसह परिसरातील शेतजमिनीला पाणी मिळण्यासाठी ऐनापूर पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे, मात्र काही ठिकाणी कालवा नादुरुस्त असल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी आमदार श्रीमंत पाटील यांच्या प्रयत्नातून 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। खेळेगाव बसवेश्वर पाणी पुरवठा योजनेचे काम त्वरित संपवण्यात यावे, त्यानंतर सदर योजना कार्यान्वित करून दुष्काळी भागाला पाणी द्यावे यासाठी बेळगाव येथे निरावरी निगम कार्यालयात आमदार श्रीमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला। यावेळी आमदार श्रीमंत पाटील म्हणाले, खेळेगाव बसवेश्वर पाणी पुरवठा योजनेचे काम गतीने करून वेळेत पूर्ण करावे व दुष्काळ भागातील लोकांना शेतीला पाण्याची सोय होईल याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि कामांमध्ये प्रगती साधावी अशी सूचना त्यांनी केली। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी यंदाच्या गळीत हंगामात ऊस उत्पादकांना FRP सह वाढीव 150 रुपये दर द्यावा असा आदेश कारखान्यांना दिला आहे। यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे। असे असले तरी शेतकरी संघटनांनी केलेल्या निश्चित वाढीव दराच्या मागणीकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे। उत्पादन खर्चाच्या तुलनेत 3000 रुपयांपर्यंत मिळणारा प्रतिटन दर कमी असल्याने शेतकरी संघटनांतून नाराजीच व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान असे असले तरी 150 रुपये वाढीव दर मिळणार असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किंचित दिलासा मिळाला आहे। हुक्केरी विधानसभा मतदारसंघात विविध योजनेतून 700 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। या निधीतून विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे। यातील काही कामे पूर्ण झाली आहेत तर काही कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे। 26 जानेवारी रोजी मुख्यमंत्री बसवराज बोमई व प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत सर्व विकास कामांचा उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनेल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद, शुभरात्री।